मी काही वर्षापूर्वी कामानिमित्त शिवनेरी या विशेष आरामदायक बसने पुण्याहून औरंगाबादला जात होतो. माझ्या शेजारच्या सीटवर बसलेली व्यक्ती अशा आरामदायक बसमध्ये सुद्धा काही विशेष आरामदायक आसन ठेवून त्याच्यावरती बसली होती. उत्सुकतेपोटी मी या व्यक्तीला विचारलं की इतकी आरामदायक बसमध्ये आपण आहोत, या बसचे सस्पेन्शन सुद्धा छान आहे, त्याच्यामुळे धक्के कमी बसतात, तरी सुद्धा आपण रबरी हवा भरलेल्या ट्यूबवरच्या आसनावर बसून का प्रवास करता. ही व्यक्ती म्हणाली की माझ्या हाडांची घनता कमी झालेली आहे, मला ऑस्टियोपोरोसिस नावाचा त्रास आहे, तुम्ही जर का माझा हात ओढला तर मला फ्रॅक्चर किंवा अस्थिभंग होण्याचा धोका आहे, असे यापूर्वी पण घडलेले आहे आणि म्हणून मी काळजी घेतो. या व्यक्तीला असलेली हाडांची विकृती जन्मजात होती हे मला त्यांची प्रवासातच गप्पा मारताना जन्मकुंडली पाहून समजले. अशी जन्मकुंडली आता ऍपवरती सुद्धा पाहता येते, त्यामुळे प्रवासात सुद्धा काही अडचण येत नाही. पण याचा अर्थ विकृती आपल्याला होणारच नाही, नंतरच्या काळात होणार नाही असं अजिबात नाही. आपल्या शरीरामध्ये हाडे जरी रवीच्या अंमलाखाली येत असली तरी हाडांचे पोषण रक्तामुळे होते आणि रक्ताचा कारक चंद्र आहे, कारण रक्त द्रवरूप आहे. बोन मॅरो अर्थात अस्थिमज्जा मंगळाने नियंत्रित होत असते. हाडांना जोडलेले मसल्स वापरून जे आपण हाडांच्या ज्या मुव्हमेंट करतो ते स्नायू शनीच्या अंमलाखाली येतात. याच्याशिवाय गुरु आणि शुक्र हे ग्रह सुद्धा हाडाच्या संदर्भामध्ये महत्वाचे असतात. सर्वांच्याच जन्मकुंडलीमध्ये हे सर्व ग्रह बलवान नसतात, त्यामुळे हाडांची विकृती वयानुसार कमी जास्त होत असते. आता डेक्सा स्कॅन नावाची टेस्ट आली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हाडांची डेन्सिटी अर्थात घनता कमी झालेली समजते. पूर्वीच्या काळी अशी टेस्ट नव्हती, मग सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी कोणती यंत्रणा काम करत असे? हिंदू संस्कृतीची मोठी विशेषता अशी आहे की सणांचे आयोजन ऋतूनुसार होत असतं, त्यामुळे निसर्गत मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या रोगांचे शमन होण्यासाठी पूर्वाचार्यांनी अखंड प्रयत्नाने निर्माण केलेली ही संस्कृती आहे. या निमित्ताने विविध वनस्पती आहार घटक विहार याचे महत्व समाजामध्ये टिकून राहते आणि हे सण आपल्या संस्कृतीमध्ये असे चपकन बसवलेले आहेत की त्यासाठी वेगळं काही करावे लागू नये अशी योजना यामध्ये केलेली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी युट्यूब चॅनल. जे लोक नक्षत्र प्रकाश चॅनलवरती प्रथमच व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मुलांचा विवाह लांबला असेल तर अनेक उपाय आपल्या चॅनलवरती आहेत. याच्या 21 व्हिडिओ आहेत, याचा फायदा घेऊन अनेकांचा विवाह झालेला आहे याची व्हिडिओ मी दर महिन्याला प्रसिद्ध करत असतो. षडाष्टक दोष एकनाळ दोष याच्यावरती उपाय मी प्रसिद्ध केलेले आहेत. मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी उपाय, धनप्राप्तीसाठी उपाय, कर्जमुक्तीसाठी उपाय, यशप्राप्तीसाठी उपाय आणि मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी आता सुरू केलेले आहे. आज ही यातली दुसरी व्हिडिओ आहे. आजच्या विषयावर माहिती घेण्यापूर्वी ज्यांना कोणाला माझा सल्ला हवा आहे त्यांनी त्यांचा सल्ला ज्याच्यासाठी हवा आहे त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, जन्मवेळ, AM PM, जन्मस्थान, तालुका व जिल्हा, तसेच तीन प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती म्हणजे 9763922176 वरती पाठवा. आपल्या व्हॉट्सअपला उत्तर देऊन मी फी कशी पाठवायची ते सांगेल आणि फी आल्यानंतर 24 तासाच्या आत आपल्याला मार्गदर्शन व्हॉट्सअपवरती लिहून पाठवेल. माझ्या नाविन्यपूर्ण व्हिडिओची सूचना, तुम्हाला ताबडतोब मिळण्यासाठी नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे. माणसाच्या शरीरात शारीरिक ढाचा अर्थात फ्रेम हाडांची बनलेली असते. मुन्ना भाई MBBS सिनेमामध्ये संजय दत्त म्हणतो की 206 हड्डी हमारे शरीर के अंदर फिट की गई. आता हा काही हिंदी सिनेमासाठी लिहिलेला सलीम जावेदचा डायलॉग नाही, हे वास्तव आहे. 206 वेगवेगळ्या आकाराच्या प्रकाराच्या हाडांच्या जुळणीतून मानवी शरीराचा सांगाडा बनलेला असतो. हाडांच्या घनतेसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते हे मी काही नव्याने सांगायला नको, अनेकांना हे माहिती आहे. दूध, चीज किंवा मांसाहारी पदार्थ खाणाऱ्या लोकांना मांसाच्या स्वरूपामध्ये हे कॅल्शियम मिळत असतं. प्राणीजन्य पदार्थ जे अजिबात सेवन करत नाही असे वेगन अर्थात दुधाचाही वापर न करणाऱ्या विशेष शाकाहारी लोकांसाठी विविध प्रकारच्या बिया जसे बदाम किंवा भाज्या, पानं, कोबी, ओट्स किंवा सोयाबीन सारख्या धान्यावरती अवलंबून राहावं लागतं. आता मी वर्णन केलेले सर्व पदार्थ
भारतीय आहेत असे नाहीत. काही पदार्थांचा गेल्या 100 वर्षांमध्ये आपल्या आहारामध्ये समावेश झालेला आहे. तर ओट्स अजूनही भारतामध्ये वापरले जात नाही, कारण ते भारतात पिकत नाही. शुद्ध शाकाहारी माणसांच्या कॅल्शियमची आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये भरून काढणारा एकमेव पदार्थ आहे तीळ. म्हणून तो वर्षभर चटणीच्या स्वरूपात किंवा अन्य पद्धतीने खाल्ला जावा. हे सांगायचा उद्देश असा की शरीरात जर का कॅल्शियम हे शरीरात आपल्या शरीरात आज जे कॅल्शियम आहे ते उद्या कमी होत असतं. स्त्रियांच्या मध्ये 50 वर्षानंतर ते वेगाने कमी होते किंवा बाळंतपणानंतर शरीराला कॅल्शियमची आवश्यकता जास्त असते. पुरुषांना वयाच्या 60 नंतर हाडे ठिसूळ होणे हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकते. ज्यांच्या हाडाची बोन डेन्सिटी ही टेस्ट केल्यानंतर टी स्कोर 1 पेक्षा जास्त असेल तर त्यांची हाड उत्तम आहेत, त्यांना आत्ता काळजी करण्याची गरज नाही. ज्यांची डेन्सिटी 0.25 to 1 च्या दरम्यान आहे तर ती मध्यम समजली जाते. आणि टी स्कोर जर का 0.25 पेक्षा कमी झाला असेल त्याला ऑस्टिओपोरायसिस नावाचा रोग झाला आहे असं समजलं जातं, असं आधुनिक विज्ञान मानतं. आता ऑस्टिओपोरायसिस झाला की हाडे तुटण्याचा धोका लवकर निर्माण होतो. हा धोका खरचटण्यापेक्षा कितीतरी जास्त मोठा असतो, कारण हाड फ्रॅक्चर झालं की झोपून राहावं लागतं. पायाचा हाड बोडला असेल तर आणखीनच जास्त त्रासदायक बनतं, असे त्रासदायक परिस्थिती निर्माण होते. ही व्हिडिओ पाहणारे अनेक स्त्री पुरुष असे म्हणतील की आपण म्हणतो ते बरोबर आहे, हाडासाठी कॅल्शियम पाहिजेच, परंतु कॅल्शियमची जर का एक गोळी दिवसा जर का आपण घेतली की काम झालं, त्याच्यामध्ये एवढी व्हिडिओ बनवण्यासारखं काय आहे. पण या सर्व लोकांना माझे नम्र निवेदन आहे की कॅल्शियमच्या जोडीला आणखीन एक गोष्ट आधुनिक शरीर विज्ञानाने सांगितली आहे ती लक्षात घ्या की शरीरामध्ये जर का व्हिटॅमिन डी पुरेसे नसेल, पुन्हा एकदा ऐका, व्हिटॅमिन डी पुरेसे नसेल तर कोणत्याही प्रकाराने खाल्लेले कॅल्शियम शरीरामध्ये शोषले जात नाही, म्हणजे ऍब्सॉर्ब होत नाही. आणि असे ऍब्सॉर्ब न झालेले कॅल्शियम मूत्रवाटी शरीरात बाहेर निघून जाते. दुसरी महत्वाची गोष्ट की जे कॅल्शियम आपण खातोय ते नैसर्गिक स्वरूपामध्ये खातो, खाल्ले तर ते जास्त प्रमाणामध्ये शोषले जाते. गोळीच्या स्वरूपामध्ये जर का खाल्ले तर ते कमी प्रमाणामध्ये शोषले जाते आणि त्यामुळे बाहेर फेकावा लागणारं कॅल्शियम जास्त निर्माण होतं. त्याच्यामुळे किडनी ला किंवा मूत्रपिंडाला इजा होण्याची शक्यता असते. कॅल्शियमचं प्रमाण वाढलं तर मूतखडा सुद्धा होतो हे आपण ऐकलेलं असेल. शहरातील लोक सूर्यप्रकाशापासून लांबच असतात त्यामुळे निसर्गतः त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमी असते, कारण सूर्यप्रकाशामध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत असते. काही लोक दूध पित नाहीत, कॅल्शियमयुक्त आहार कमी करतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातील हाडांची घनता अर्थात बोन डेन्सिटी कमी व्हायला लागते. शिवाय पांढरी साखर खाणे, धूम्रपान करणे, अतिरिक्त मदिरापान म्हणजे दारू पिणे यामुळे सुद्धा शरीरातील कॅल्शियम वेगाने कमी होत असते. भारतामध्ये हा आजार होऊच नये म्हणून आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी संक्रांत या सणाची योजना केलेली आहे, असं म्हटलं तरी सुद्धा गैर ठरणार नाही. आधीच्या चर्चेमध्ये तीळ हा असा पदार्थ आहे जो सगळ्यात जास्त कॅल्शियम देतो असं आपण बोललेलोच आहोत. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये विशेष प्रोत्साहन रूपी सणामध्ये या तिळाचं सेवन करणं चालू. बरं, आपल्या ऋषी मुनींचा विचार पहा, कोवळ्या गुणामध्ये व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणामध्ये शोषले जाते, म्हणजे शरीर जे आपलं आहे ते आपण कोवळ्या गुणामध्ये घेत जर का गेलो तर व्हिटॅमिन डी ची गरज ही भागवली जाते, मोठ्या प्रमाणावरती भागवली जाते. हे त्यांना माहीत असावं म्हणून ज्या काळामध्ये सूर्याचा प्रकाश कोवळा असतो किंवा कमी त्रासदायक असतो अशा महिन्यामध्ये त्यांनी तीळ खाण्यावरती भर दिलेला आहे. हे जर का आपल्याला आपण ऐकलं तर आपल्याला ऋषी मुनींच्या विचारांची योग्यता पटेल, आपले अशा ऋषी मुनींचे आपण वारसा होत याचा आपल्याला आनंद वाटेल. पूर्वीच्या काळी सर्वांना शेतीच्या कामासाठी किंवा अन्य कुठल्याही कामासाठी उन्हात फिरणे आवश्यक असेल, लोक उन्हामध्ये फिरत असत. आता हे शक्य नाही म्हणून सुट्टीच्या दिवशी खास करून जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीपासून माघ वद्य सप्तमीपर्यंत म्हणजे रथसप्तमीपर्यंत असं आपण उन्हात फिरणं जरूर करावं. रोज शक्य नसेल तर सुट्टीच्या दिवशी करावं. यामुळे काय होणार आहे तर व्हिटॅमिन डी शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठवलं जाईल आणि सोबत जर का आपण तिळगुळ खाल्ला तर कॅल्शियमचे शरीरातील प्रमाण वाढेल. हा स्पेशल ड्राईव्ह आहे किंवा विशेष मोहीम सार्वजनिक आरोग्याचा विचार करून आपल्या पूर्वजांनी ही मोहीम सुरू केलेली आहे. याचे महत्व आपण सर्वांनी आणि खास करून स्त्रियांनी समजले पाहिजे आणि या निमित्तानं हळूहळू बंद पडत चाललेल्या ज्या काही प्रथा आहेत त्या पुन्हा सुरू केल्या पाहिजेत. जसे संक्रांतीच्या महिन्यामध्ये तिळगुळ देणे ही प्रथा आजकाल हळूहळू बंद पडत चाललेली,
ज्या समाजाचे हातावरती पोट आहे, जो कष्टकरी समाज या तीळ खाण्याबाबत किंवा त्याच्या कॅल्शियम बाबत जागरूक नाही, अशा लोकांपर्यंत तिळगुळ पोहोचला पाहिजे। तिळाची चटणी किंवा तीळ घालून केलेल्या पदार्थांच्या भाज्या किंवा तिळगुळ याचे महत्व सर्व समाजाला समजून सांगितले पाहिजे। सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी शहरामध्ये पुढील महिनाभर व्यायाम सूर्यप्रकाशातच व्हायला पाहिजे, सकाळच्या सूर्यप्रकाशात कोवळ्या उन्हात व्हायला पाहिजे। सुट्टीच्या दिवशी दिवसभर सूर्यप्रकाशात फिरले पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिक व्हिटॅमिन डी आपल्याला मिळेल आणि त्याबरोबर तिळाच्या सेवनाने कॅल्शियमची वर्षभराची गरज भागवली जाईल। हाडांचा आणि सूर्यग्रहाचा ज्योतिषशास्त्रात कसा संबंध आहे हे आता आपण जाणून घेतले। सूर्याला रोगप्रतिकार शक्तीचा किंवा सध्या इंग्रजीमध्ये जी चर्चा चालू आहे इम्युन पॉवर, त्याचा महत्वाचा ग्रह मानले आहे। ज्याच्या पत्रिकेमध्ये रवी बलवान आहे त्याची इम्युन पॉवर चांगली असते। जन्मकुंडलीमध्ये मेषेचा जर का रवी असेल तर त्या व्यक्तीची इम्युन पॉवर चांगली असते। मेषेचा रवी 14 एप्रिल ते 14 मे या काळामध्ये असतो। कुठल्याही वर्षात तुम्ही जन्माला आले असाल, बरं 100 वर्षापूर्वी जरी जन्माला आला असेल तर एका दिवसाचा फरक इकडे तिकडे होईल। अशा लोकांना फारशी सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही, परंतु ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये तूळ राशीचा रवी आहे, म्हणजे ज्यांचा जन्म 17-18 ऑक्टोबर ते 16-17 नोव्हेंबर या दरम्यान झालेला आहे आणि कोणत्याही वर्षी झालेला आहे, यांनी हमखास सूर्यप्रकाशात जावे। जन्मकुंडलीमध्ये सूर्य बलवान नसले तरी सूर्यप्रकाशाने हे सूर्यप्रकाश घेण्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवावी। आता जे कोणी तथाकथित विज्ञानवादी स्वतःला म्हणतात आणि प्रश्न विचारतात, आकाशातील ग्रहांचा खरंच माणसावरती परिणाम होतो का, त्यांना आज समजले असेल की गेल्या 100 वर्षामध्ये त्यांच्या ह्या प्रश्नाला आधुनिक विज्ञानाने उत्तर दिलेलं आहे की सूर्याचा प्रकाश जर का आपण घेतला तर ऑटोमॅटिक व्हिटॅमिन डी शरीरामध्ये तयार होतं। हा सूर्याच्या सूर्यकिरणांचा प्रभाव आहे। ज्योतिषशास्त्र मानवी जीवनावरती प्रभाव टाकणाऱ्या डोळ्यांना दिसणाऱ्या म्हणजे चंद्राला आणि सूर्याला सुद्धा ग्रह मानतं, डोळ्याला सहजपणे न दिसणाऱ्या बुध शुक्र मंगळ गुरु शनी याला सुद्धा ग्रह मानतं आणि अस्तित्वात नसलेल्या राहू आणि केतूला या काल्पनिक बिंदूला सुद्धा ग्रह मानतं। ग्रहाची ज्योतिषशास्त्रामधली व्याख्या आणि खगोलशास्त्रातली व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत। सूर्याला तर ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजा असं म्हणलेलं आहे। यामुळे आपण या सूर्यप्रकाशाचा फायदा घ्यावा, तिळगुळ सेवन करावं आणि आपलं आरोग्य या निमित्तानं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करावा। आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला का ते कळवा। या निमित्तानं संक्रांतीमध्ये तिळगुळ आपण सेवन करणार आहात का, हे गोड पदार्थ आहे म्हणून खायचं टाळणार आहात, इतरांना तिळगुळ देऊन सार्वजनिक आरोग्य उत्तम व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहात का, हे सुद्धा सोबत कळवा। आणि हे सुद्धा कळवा की आपण सूर्यप्रकाशामध्ये कसा वेळ घालणार आहे, दिवसभर फिरणार आहात का, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये व्यायाम करणार आहात, योगासनं करणार आहात, सूर्यनमस्कार घालणार आहात, अरोबिक्स करणार आहात, ते सुद्धा चालणार आहे। आजकाल काहीतरी एक नवीन फॅड निघाले त्याला झुंबा डान्स असं म्हणतात, ते सुद्धा केलं तरी चालेल, पण सूर्यप्रकाश अंगावरती घेणं महत्वाचं आहे आणि तो सगळ्यांनी घेणं महत्वाचं आहे आणि म्हणून यासाठी हे आवश्यक आहे। हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। माझा वैयक्तिक सल्ला ज्यांना हवा आहे त्याने व्हॉट्सअपवरती संपर्क करण्यासाठी काय माहिती व्हॉट्सअपवर संपर्क करून कळवा ते मी पुढे सांगणारच आहे। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 पाठवा। फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन। फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन। धन्यवाद।